We are always ahead. शाशी नेहमीच लढले नाही कधी डगमगले संयम राखून लोक साथीने विजय खेचनी आणले संघर्षाशी नेहमीच लढले नाही कधी डगमगले संयम राखून लोक साथीने विजय खेचनी आणले कृष्णा पंचगंगेचा तीर शाहू राजांचे विचार शामराव अण्णांचे संस्कार नेतृत्वाला मिळाली धार विश्वासाचा एकच नेता एकच तो आधार सगळ्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे एक शिरोळ तालुका एक पर्यटन असेल किंवा तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने असेल निश्चितपणे एक आदर्श पद्धतीचं क्षेत्र आज तयार होईल. पुन्हा एकदा धन्यवाद देतो की कारण आपण राजेंद्र पाटील एडरावकर सारख्या माणसाला आमदार बनवलं निवडून पाठवलं. तालुक्यात इतिहास झाला खूप वर्षांनी लाल दिवा आला त्यावधींचा फंड मिळाला विकास पर्वाचा आरंभ झाला एडरावकर बंधूंचा बोलबाला झाला. की सर्वांना सुखी करण्याचा जो शाहू महाराजांचा वारसा आहे जो खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब चालवतात आम्ही त्यांचे सर्व सहकारी तो वारसा चालू आणि पुरेसा नाही या शिराळ मतदारसंघाला देऊ अशी आपल्याला खात्री देतो. तुमच्या सगळ्या मतदारांच्या समोर की मार्चची तारीख एकनाथ शिंदे साहेबांची घेऊन ठेवा. तुमची MIDC शिरोळची आताच मी तत्वता मान्य दिली अशी जाहीर करतो. त्या काळामध्ये 450 ट्रक साहित्य एका शिरोळ तालुक्यासाठी त्या ठिकाणी आले होते. हे अण्णारा कोण असेल तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि म्हणून मला त्यांचा मनापासूनचा अभिमान आहे. एक विचारी एकच लक्ष्य कर्तव्य निष्ठ दोन्ही बंधू कोणताही